वेलकम टू यू पी डी एज्युकेशनल काहीच यू जी सी नेट आणि सेट या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून त्यातील पेपर फर्स्ट जो सर्वांसाठी कॉमन असतो या पेपरसाठी आपण पाहतो एम सिक्वेन्स टेस्ट म्हणजे त्याला म्हणतो आपण मॉक टेस्ट तर काहीच या लेक्चरमध्ये आपण पाहणारे आय सी टी याचे मॉक टेस्ट फोर आधी टीचिंग ॲप्टिट्यूड नंतर मॅथमॅटिकल रिजनिंग आणि आय सी टीच्या तीन मॉक टेस्ट मी अपलोड केलेला आहे त्यांचा अॅनालिसिस करून तर जे विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते पाहू शकता आणि गैस डेली मॉक टेस्टसाठी आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कुठलेही अपडेट असेल किंवा मॉक टेस्टचे लिंक असतील तिथे अवेलेबल केल्या जातात गाईज हे लेक्चर सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा यावर सर्व तुम्हाला नेट आणि सेट एक्झामचे अपडेट भेटत जातील तर सुरू करूया आप आपचं आजचं लेसन यामध्ये आपण पाहणार आहे आय सी टी चे मॉक टेस्ट फोर फर्स्ट आहे द थ्री मेजर आय सी टी लर्निंग कॅटेगरीज एक्सेप्ट म्हणजे विचारलंय काय खालीलपैकी तीन महत्त्वाच्या आय सी टीच्या लर्निंग कॅटेगरीत म्हणजे आय सी टी मार्फत लर्निंग करू शकतो अशा तीन महत्त्वाच्या कॅटेगरी आहेत पण एक नाहीये ती कोणती आहे ती विचारलंय तर ई लर्निंग ही आहे आपल्याला माहिती ई शब्द आला का म्हणजे कुठेतरी आपण म्हणू शकतो ऑनलाईन लर्निंग आहे किंवा इलेक्ट्रॉनिक बेस्ड लर्निंग हे ठीक आहे तर आहे नंतर ब्लेंडेड लर्निंग हे देखील आहे डिस्टन्स लर्निंग हे देखील आहे म्हणजे याचा आन्सर आहे नॉन ऑफ दिस आहे तीनही मेजर कॅटेगरी आहेत आय सी लक्षात ठेवा एज्युकेशनसाठी तीनही महत्व आहेत तर ऑप्शन नंबर आपला डी राईट आहे इथं तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन दिलेलं असतं तुम्ही वाचू शकता सेकंड क्वेश्चन द फुल फॉर्म ऑफ एन पी टी ई एल इन आय सी टी म्हणजे आय सी टीमधील एन पी टी ई एलचा फुल फॉर्म विचारला आहे तर याचा डायरेक्टली राईट आन्सर सांगतो नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हान्स लर्निंग लक्षात ठेवा नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी इन्हान्स लर्निंग म्हणजे एन पी टी ई एल येऊ शकतात काय रिपीट झालेला गुलकोम या प्रिव्हियस इयरचा आहे नेक्स्ट आहे ज्ञानदर्शन लॉन्च इंग इयर म्हणजे कुठल्या वर्षी ज्ञानदर्शन लॉन्च झालं आहे तर याचा राईट आन्सर सांगतो दोन हजार या साली ज्ञानदर्शन हे लॉन्च झालेलं आहे फोर नंबरचा क्वेश्चन ई गॅनकोश लॉन्च बाय म्हणजे ई गॅन हे कोणी को लॉन्च केले तर फर्स्ट ऑप्शन हे सी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननी आहे का सेकंड ऑप्शन आहे दिल्ली युनिव्हर्सिटी केलं आहे का थर्ड ए इग्नो म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांनी केलं आहे का किंवा फोर ऑप्शन आहे इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आता हे संबंधी हे तर नाही आपल्याला माहिती युनिव्हर्सिटी म्हणजे यूजीसी हे पण नाही आपल्याला माहिती राधा कन बिजन आपलं दिल्ली युनिव्हर्सिटी आणि इग्नो तर बेसिकली यांचं म्हणजे असे जे, जे प्लॅटफॉर्म आहेत ते इग्नोमार्फत लाँच होतात लक्षात ठेवा तर इग्नोने हे लॉन्च केलेलं आहे ज्ञान कोश लक्षात ठेवा म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी हा राईट आहे ठीक आहे इग एक मिनटं इ गॅन कॉन्स्ट लॉज बाय इग्नो पाच नंबर सेम सिक्यूज आहे व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ व्ही टी यू व्ही टी ओचा फुल फॉर्म विचारला आहे मी जास्त फुल फॉर्मला रेप्रेन्स करतोय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक क्वेश्चन मेमरी बेसवर येतो म्हणजे कॉम्प्युटरच्या मेमरीवर एक क्वेश्चन असतो एक क्वेश्चन फुल फॉर्म शॉर्ट फॉर्मवर असतो बाकी जे तीन क्वेश्चन आहेत ते कशावर असतात ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल म्हणजे टोटल पाच क्वेश्चन असतात ना आय सी टीमधले तर दोन क्वेश्चन येतात कुठून माहिती आहे तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म फुल फॉर्मवर आणि एक मेमरी बेस क्वेश्चन असतो ठीक आहे म्हणून जास्त फुल फॉर्म मी तर ॲड केलेले आहेत आता हा क्वेश्चनमध्ये विचारतो तुम्हाला व्ही यूचा फुल फॉर्म तर हे डायरेक्टली राईट आन्सर सांगतो व्हर्च्युअल टेक्नॉलॉजीज अँड युनिव्हर्सिटी म्हणजे व्ही टी यू ऑप्शन नंबर एक मिनिट सॉरी 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 टेक्निकल असतं टेक्नॉलॉजीज नसतं टेक्निकल व्हर्च्युअल टेक्निकल युनिव्हर्सिटीज ठीक आहे नॉट टेक्नॉलॉजी ठीक आहे व्हर्च्युअल टेक्निकल युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी म्हणजे ऑप्शन नंबर आपला बी राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग नॉट एक्झाम्पल ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे खालीलपैकी कोणतं हे ऑपरेटिंग सिस्टीमचं एक्झाम्पल नाही आहे हे विचारलं आहे म्हणजे चार ऑप्शन आहे त्यापैकी तीन आहेत पण एक नाही आहे ठीक आहे ते कोणतं आहे तर फर्स्ट आहे लिनक्स हा आहे का यस आहे ऑपरेटिंग सिस्टीमचा टाईप आहे नंतर सन अलेक्स आहे ऑपरेटिंग सिस्टीम टाईप आहे मॅक हा देखील आहे पण एक्सेल हे कुठलंही ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे लक्षात ठेवा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे तर एक्सेल हे ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे किंवा वर्ल्ड प्रेस असा हे देखील ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे त। हो पने और हे आपले एक फंक्शनच्या आहेत पार्टी पण ते ऑपरेटिंग वगैरे सिस्टम नाही आहे ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर कॉम्प्युटर बेस असतो तर विंडो वगैरे ते ऑपरेटिंग आहेत पण हे नाहीये ठीक आहे एक्सेल वगैरे ऑपरेटिंग सिस्टम नाही आहेत नेक्स्ट क्वेश्चन सेवन नंबर एन्सिक्युज विच ऑफ द फॉलोइंग नॉट टाईप ऑफ कॉम्प्युटर म्हणजे खालीलपैकी सर्व टाईप्स आहे कॉम्प्युटरचे त्यापैकी एक नाही आहे म्हणजे चारपैकी एक कुठला टाईप्स नाही आहे कॉम्प्युटरचा सुपर कॉम्प्युटर तुम्हाला माहित आहे आहे मी मागच्याच लेक्चरला सांगितलं होतं हे जे टाईप्स साईप कॉम्प्युटरचे खूप महत्त्वाचे आहे इथून क्वेश्चन येतातच तर सुपर कॉम्प्युटर आहे सेकंड ऑप्शन आहे मेन फ्रेम कॉम्प्युटर यस आहे त्यानंतर मायक्रो कॉम्प्युटर हा देखील आहे त्यानंतर लार्ज कॉम्प्युटर हा नाही आहे लार्ज कॉम्प्युटर असा कुठलाही टाईप्स नाही स्पेसिफिकली लार्ज कॉम्प्युटर एक कन्सेप्ट आहे त्याला आपण टाईप्स नाही म्हणू शकत पण हे जे कॉम्प्युटर आहेत ना हे टाईप्स आहेत मायक्रो असेल किंवा सुपर असेल किंवा मेन फ्रेम असेल हे सर्व टाईप्स आहे कॉम्प्युटरचे ठीक आहे तर ऑप्शन नंबर आपला डी हा राईट आहे लार्ज कॉम्प्युटर इज नॉट अ टाइप ऑफ कॉम्प्युटर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनमध्ये विचारलं आहे द मेन फ्रेम कॉम्प्युटर हाऊ मेनी इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड ॲट अ वन टाईम म्हणजे एकाच टायमाला किती इन्स्ट्रक्शन मेन फ्रेम कॉम्प्युटर देतो तर फर्स्ट ऑप्शन आहे थ्री थाउजंड इन्स्ट्रक्शन ॲट अ टाईम सेकंड ए टू थाउजंड इन्स्ट्रक्शन ॲट अ टाईम थर्ड ए टेन थाउजंड इन्स्ट्रक्शन ॲट अ टाइम आणि लास्ट ए वन थाउजंड इन्स्ट्रक्शन ॲट अ टाइम तर याचा राईट आन्सर आहे वन थाउजंड इन्स्ट्रक्शन ॲट अ टाइम हा मेन फ्रेम कॉम्प्युटरचं फीचर लक्षात ठेवा एकाच खर्टी एक हजार इन्स्ट्रक्शन कॉम्प्युटर हा देऊ शकतो किंवा हँडल करू शकतो तर बेसिकली ऑप्शन नंबर डी हे राईट आहे आणि जे बाकीचे कॉम्प्युटर आहेत जसं मेन फ्रेमबद्दल इथं विचारलं आहे मिनी कॉम्प्युटर असेल सुपर कॉम्प्युटर असेल ते पण इन्स्ट्रक्शन फॉलो करतात त्यांचंही लक्ष ठेवा की ते इन्स्ट्रक्शन कोण फॉलो करतं तुम्हाला क्रॅश कोरमध्ये पूर्ण सांगितलं आहे क्रॅश कोरची लिंक इथं आय बटन आहे त्या आय बटनमध्ये बेटन ठीक आहे नेक्स्ट आहे इन टाईप्स ऑफ कॉम्प्युटर मायक्रो कॉम्प्युटर अल्सो नोन एज म्हणजे टाईप्स आहे कॉम्प्युटरचे त्यामधील मायक्रो कॉम्प्युटरला कुठल्या नावाने ओळखलं जातं आणखी कुठलं नाव आहे तर फर्स्ट ऑप्शन आहे मिनी कॉम्प्युटर सेकंड आहे पर्सनल कॉम्प्युटर थर्ड आहे हायब्रिड कॉम्प्युटर लास्ट नॉन ऑफ दिस तर यापैकी जे आपला पर्सनल कॉम्प्युटर आहे ना त्यालाच मायक्रो कॉम्प्युटर म्हणतात म्हणजे आपल्या घरगुती जे आपण कॉम्प्युटर वापरतो त्यालाच मायक्रो कॉम्प्युटर म्हणतात लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं तुमच्याकडे कोणता कॉम्प्युटर तुम्ही मायक्रो कॉम्प्युटर असंही म्हणू शकता किंवा पी सी म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर असं देखील म्हणू शकता लक्षात ठेवा ऑप्शन नंबर आपला बी राईट आहे नेक्स्ट क्वेश्चन दहा नंबरचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द करेक्ट सिक्वेन्स ऑफ कॉम्प्युटर मेमरी ठीक आहे कॉम्प्युटर मेमरीचा करेक्ट सिक्वेन्स विचारला आहे फर्स्ट ऑप्शन आहे रजिस्टर सेकंडरी मेमरी नंतर रॅम नंतर सेकंड ऑप्शन आहे रजिस्टर रॅम सेकंडरी मेमरी थर्ड ऑप्शन आहे सेकंडरी मेमरी रजिस्टर रॅम आणि फोर्थ ऑप्शन आहे रॅम सेकंडरी मेमरी रजिस्टर आता यामध्ये पहिल्यांदी काय येईल ते लक्षात ठेवायचं तर सर्वात पहिल्यांदा आपलं काय असतं रजिस्टर असतं म्हणजे इथं आहे इथं पण आहे या दोघात नाही म्हणजे दोघं आपले कॅन्सल झाले ठीक आहे ऑप्शन बी सॉरी ऑप्शन सी आणि डी कॅन्सल झाला त्यानंतर काय येईल रजिस्टरनंतर रॅम येईल किंवा सेकंडरी मेमरी येईल तर रजिस्टर नंतर काय येईल रॅम येईल त्यानंतर सेकंडरी मेमरी येला तू म्हणता का तर तुम्हाला सांग सांगितलेलं आहे मी ज्या सेकंडरी मेमरीत ना त्या लास्टला असतात सर्वात पहिल्यांदा जे प्रायमरी आहे आपलं कॉम्प्युटरची इनबिल्ड आहे ना ते आधी घ्यायचं तर रजिस्टर फर्स्ट असतं इधर आपलं चेस वगैरे असतं तर ती आधी असतं नंतर रॅम असतात तर ठीक आहे तरी जर चेजीस म्हणजे केचेस वगैरे दिलेला नाही आहे म्हणून रजिस्टर पहिल्यांदा घेणार त्यानंतर रॅम घेणार आणि त्यानंतर सेकंडरी मेमरी आपण घेणार आहोत म्हणजे आपला ऑप्शन नंबर बी हा राईट आहे ठीक आहे हा प्रिबिसरचाच क्वेश्चन आहे तरी आजचे हा क्वेश्चन होते व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा या सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्ही व्हिडिओ शेअर जेणेकरून त्यांना याचा हेल्प होईल आणि त्यांना हे चांगला मार्क पाडता येतील ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ लवकरच तुम्हाला प्रोवाईड केला जाईल